चोपडा तालुक्यात सर्वत्र सुरू असलेले अवैध धंदे पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करा, तसेच रेशनचा काळा बाजार थांबवा या मागणीसाठी वर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व चोसाकाचे संचालक विजय दत्तात्रय पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दिनांक 26 जुलै रोजी सोमवारी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहसील कार्यालयावर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी अनेकांनी हजेरी लावून लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दर्शवला. तर तहसीलदार अनिल गावित, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराग यांनी आज दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करून अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात प्रशासनातर्फे आश्वासन दिले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव सोनवणे, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे, व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, संचालक प्रवीण गुजराती, निलेश पाटील, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावरील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांच्या लाक्षणिक उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी वर्डी येथील सचिन ढाबे यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला देखील उपस्थित होत्या. आदरणीय बाळासाहेब यांनी आयोजित केलेला आहे आणि त्या उपोषणाला तालुक्यातून सर्व पक्षाचे ग्रामीण भागातून असोत की शहर भागातून असो सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. उपोषणाचा अर्थ असा आहे की या चोपडा शहरामध्ये आणि आळावत परिसरामध्ये सर्वात जास्त अवैध धंदे या ठिकाणी सुरू आहेत आणि अधिकाऱ्यांना हे सर्व माहीत असून माझा एक प्रश्न असा आहे पत्रकारांना सुद्धा की जळगावचे पोलीस 10 दिवसापूर्वी या ठिकाणी रेड करून गेले, चोपड्याच्या पोलिसांना काय हरकत आहे, याचा अर्थ काय होतो, याची विचारणा पत्रकारांनी संबंधित शहर पोलीस स्टेशनला केली पाहिजे. दुसरा विषय असा आहे सट्टा पत्ता तर आहेच पण या ठिकाणी गांजा सुद्धा विकला जातो. जवळ एमपीचा काही भाग आहे त्या ठिकाणून 2 नंबरचा माल या ठिकाणी येत असतो, त्याला आळा का बसत नाही, या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही उपोषण लावलेलं आहे. आम्ही संबंधित आमचे नेते अरुणभाई गुजराती यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आदरणीय गृहमंत्री यांना सुद्धा भेटायला आम्ही जाणार आहोत आणि जे कार्यक्षम या ठिकाणी चोपडा शहर आणि आळावत परिसरातला जे अधिकारी आहेत यांना त्वरित निलंबित केलं पाहिजे. आम्हाला बदली नको, या ठिकाणी त्यांना निलंबित का करू नये, कारण या ठिकाणी सर्रास हप्ते घेतले जातात, या ठिकाणी 2 नंबरच्या धंद्याचे किती प्रकार चालू आहे पण कोणी बोलायला तयार नाही. पण ज्या वेळेस एखादा चांगला कार्यकर्ता कुठेतरी चांगलं काम करत असेल तर त्याला डावलण्याचं काम करण्यात येतं, 2 नंबरवाल्याला खुर्ची दिली जाते, या ठिकाणी अहो त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात, जे कितपत योग्य आहे. आम्ही तर एवढे काही गुंड मवाली नाहीत किंवा आमचे काही 2 नंबरचे धंदे नाहीत. आमचा एकच प्रश्न आहे या ठिकाणी या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना की जे माणसं आम्ही सर्व बहुजन समाजासाठी काम करतो, सर्वांच्या तळागाळातील माणसांच्या प्रश्नासाठीच्या मुद्द्याला आम्ही हात घालतो, आम्ही काही वाईट काम करत नाही. तुम्ही मास्क लावलं नाही, तुम्ही अमुक केलं नाही, तुमच्या गाडीचा नंबर नाही, तुम्हाला हेल्मेट नाही, अशी गुन्हे आमच्यावर दाखल होतात याचं दुःख आम्हाला होतं. तेवढंच नाही की आमच्यावर हात सुद्धा उचलण्यात गेला, याचा जबाब त्यांना द्यायचा आहे. आणि इतका सोपा कार्यक्रम नाही, आम्ही आझाद मैदानावर सुद्धा उपोषणला बसू शकतो. आळावत पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक, राज्याचे मंत्री, गृहमंत्री दिलीपवरसिंह पाटील, मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं की चोपड्या तालुक्यामध्ये अवैध धंदे खूप जोरात सुरू आहेत आणि अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. आज कुठलं गाव नाही चोपड्या तालुक्यातलं की त्या ठिकाणी सट्टा दारू पत्ता हा विषय चालत नाही, मोठ्या प्रमाणावर हातभट्टीचे धंदे सुरू आहेत, जुगाराचे अड्डे आहेत, सट्ट्याचे पत्त्याचे खेळणारे चोपड्या तालुक्यातील बस स्टँडवर दिसणारे सर्रास दिसणारे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची भावना या अवैध धंद्यांच्या विरोधात होऊन गेली. अधिकारी कार्यक्षम आहेत का नाहीत, अधिकारी कारवाया करतात पण कागदोपत्री कारवाया करतात अशा बऱ्याच जणांची मला माहिती मिळाली.